मागील काही दिवसांपूर्वी कामगार भवन येथे आलेल्या कामगारांनी नोंदणीसाठी गर्दी केली होती, परंतु येथील दृश्य बघता येथे चेंगराचेंगरीचे दृश्य आपल्या समोर आले होते, परंतु आता तर येथे बांधकाम कामगार नोंदणीला स्थगिती आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कामगार कार्यालयात येऊन परत जात आहेत. याबाबत कैलास जाधव व कामगार यांनी अधिक माहिती दिली. वास्तविक शासनाने ही योजना अतिशय चांगली चालू केलेली आहे, त्याच्यामुळे अनेक बांधकाम कामगारांच्या परिवाराला हात मिळेल आणि त्या मुलाचं भविष्य घडण्याचं अतिशय चांगला ही योजना आहे. परंतु शासनाकडनं याचं नियोजन प्रॉपर होत नाही किंवा स्थानिक कार्यालयाकडनं याचं नियोजन होत नाही. सगळे बांधकाम कामगार मिळून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मोठं आंदोलन छेडण्याची तयारी आहोत. या कामगारांनी इथे यायचं आणि त्यांची इथे अशी परिस्थिती पाहिली तर त्यांचे येण्याजाण्याचे भाड्याचे देखील नुकसान होताना आपल्या समोर दिसतंय. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.